नमस्कार मित्रांनो माझ्या टोटल अपडेट या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्र हो आज तेरा ऑगस्ट दोन हजार एकवीस आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे मित्र हो राज्य शासनाने जी आर काढून शाळेबाबत सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे आणि सर्वांना दिलासा दिलेला आहे मित्र हो सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे काय आहे हा जी आर आपण प्रत्यक्ष शासनाच्या वेबसाईटवरून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला मग सुरू करूयात पहा मित्रहो महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा जी आर आहे दिनाक बारा ऑगस्ट दोन हजार एकवीस चा मित्र हो म्हणजे आजचाच हा जी आर आहे जी आर ची प्रस्तावना न पाहता मित्र शासनाने कोणता निर्णय घेतलेला आहे डायरेक्ट आपण शासन निर्णय पाहूया पहा इथून शासन निर्णय सुरू झालेला आहे मित्र हो पहा शासन निर्णय काय म्हणते सन दोन हजार एकवीस बावीस या शैक्षणिक वर्षासाठी एक वेळची बाब म्हणून सर्व मंडळाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत आता मित्र सर्व शाळांना या जी मार्फत निर्देश देण्यात येत आहेत पहा पहिला निर्देश काय आहे सन दोन हजार एकवीस बावीसच्या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण फी मध्ये पंधरा टक्के कपात करण्यात यावी म्हणजे शाळांना असे आदेश देण्यात आलेले आहेत मित्रो की आता एकूण फी मध्ये पंधरा टक्के फी कमी करायची आहे यापूर्वी ज्या पालकांनी पूर्ण फी भरलेली आहे सर्वात महत्वाचा मुद्दा पहा मित्र जर आपण आपल्या पाल्याची किंवा आपण आपल्या मुलाची जर फी अगोदर भरली असेल शंभर टक्के प्रमाणे तर आपण सुदेश आहे पहा अशी अतिरिक्त फी म्हणजे तुम्ही जी जास्त फी भरलेली आहे पूर्ण वर्षभराची जर फी भरली असेल तर त्यामध्ये पंधरा टक्के जी अतिरिक्त फी देण्यात आलेली आहे ती पुढील महिन्यामध्ये किंवा पुढील तिमाहीमध्ये किंवा पुढील वर्षामध्ये शाळेने ती समायोजित करायची आहे पुढील वर्षी तेवढी फीस कमी घ्यायची आहे त्यानंतर तीन नंबरचा मुद्दा पहा कपात करण्यात आलेल्या फी बाबत विवाद निर्माण झाल्यास असा विवाद येता स्थिती संबंधित विभागीय शुल्क नियामक समितीकडे किंवा शासन निर्णय अंतर्गत गठीत विभागीय तक्रार निवारण समितीकडे तुमची तक्रार घेऊन जायची आहे आणि ही तक्रार तिथे दाखल करण्यात आल्याच्या नंतर मित्र हो याबाबत विभागीय शुल्क नियामक समितीने किंवा विभागीय तक्रार निवारण समितीने घेतलेला निर्णय अंतिम राहणार आहे त्यानंतर चार नंबरचा मुद्दा पहा कोविड एकोणीस महामारीच्या काळामध्ये मित्र हो विद्यार्थ्यांनी शाळेची फी भरली नाही म्हणून किंवा त्याची शाळेची फी थकीत आहे म्हणून शाळा व्यवस्थापन अशा कोणत्याही विद्यार्थ्याला प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्यास किंवा परीक्षेस बसण्यास प्रतिबंध करू नये अशा प्रकारची शाळेला सूचना देण्यात आलेली आहे आणि त्याचा निकाल पण रोखून धरायचा नाही असं मित्र ताकीद देण्यात आलेली आहे हे सर्व आदेश सर्व मंडळाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांना लागू राहणार आहेत मराठी माध्यम असो हिंदी माध्यम असो उर्दू माध्यम असो किंवा इंग्रजी माध्यम असो सर्व माध्यमाला हे लागू राहणार आहेत हे आदेश तात्काळ परिमंडळाने अंमलात आणायचे आहेत अशा प्रकारचा हा आदेश आहे मित्रोहो हा आदेश आपला मित्र हो अशाला असा पीडम स्वरूपामध्ये डाऊनलोड करून घ्यायचा असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिली आहे त्याला क्लिक करून हा जी आर मित्र अशाला असा डाऊनलोड करून वाचू शकता किंवा संग्रहित हो ठेवू शकता किंवा शाळा व्यवस्थापनाला आपण दाखवू शकता मित्र हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि या जी आर बाबत मित्र हो काय वाटते शासनाने पंधरा टक्के मित्र हो कपात केलेली आहे या गोष्टीवर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्र मित्रमंडळपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या पाल्याच्या फीस बाबत त्यांची पिळवणूक होणार नाही आणि ते शाळेच्या प्रशासनाबाबत अलर्ट राहतील परत भेटणार आहोत आपण अशाच एका माहितीपूर्ण जी आर आणि शासन निर्णयाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र